नमस्कार मंडळी, मी विनायक सोरंग. माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत कुडाळ तालुक्यातील साळगाव श्रीदेवी सातेरी माऊली पंचायतन जत्रोत्सव. आणि आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुला दाखवतो आहे सुप्रसिद्ध दशावतार कलाकार, अनुभवी कलाकार आनंद नार्वेकर आणि बाळा हळदणकर यांच्याशी आपण चर्चा साधलेली आहे. आणि ते आहेत आरोळकर दशावतार नाट्य मंडळ आरवली. चला तर या जत्रोत्सवामध्ये नेमकं काय काय होतं आहे ती क्षणचित्र आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझा सिंधुदुर्ग मिनाळात वारंग्या यूट्यूब चॅनलवर माझ्यासोबत मी शेवटपर्यंत असंच राहा. Thank you.
ब्लॉकच्या माध्यमातून पाहतोय साळगाव येथील श्रीदेवी सातेरी माऊली पंचायतन हा जत्रोत्सव आहे आणि या ठिकाणी आरुलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे आणि यासाठी आपल्या या जाराप गावची शान बाळा हळदणकर आपल्यासोबत दशावतार कलाकार आहेत जी खलनायकाची भूमिका सादर करणार आहेत. आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव काय? आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे वक्रदंत. असून प्रथमच आम्ही सादर करणार आहोत साळगाव माऊली मंदिर येथे यात्रेनिमित्त आरोलकर दशावतार कंपनीमध्ये आम्ही कार्यरत आहोत. तर आजचा प्रयोग आहे वक्रदंता सोबत यक्ष आहे तो. तर ती माझी प्रमुख भूमिका आहे आणि आमच्या कंपनीत नामवंत कलाकार आनंद नार्वेकर, प्रशांत मिस्त्री, प्रकोद चव्हाण, पप्पू मेस्त्री, नाटकासाठी सुनील बंगे, आमचे सावंतवाडीचे तुषार बांदेकर, काकतकर असे कलाकार आहेत आणि प्रथमच हा प्रयोग आम्ही सादर करणार आहोत. तर चांगल्या प्रकारे हा प्रयोग आम्ही सादर करू. नेमकी तुमची तो वक्रदंतासुर हा दानव आहे तो कशा रीतीने तुम्ही सादर करणार, म्हणजे काय नेमकं त्याच्याविषयी भूमिकेविषयी काय सांगाल? वक्रदंतासुर हा शापित आहे. शापी म्हणजे वरदानी यक्षरूपाचाच आहे तो, पण तो ब्रह्मदेवाचं वरदान प्राप्त केलेला आहे तो. आणि त्याचा मग शेवटी काय, त्याला ब्रह्मदेवाने वक्रदंतासुर म्हणजे त्याला दोन दात दिलेले असतात, ते वाकडे दात असे आहेत. मी ते प्रथमच सादर करणार आहोत. मेकअप वगैरे त्या मेकअप करून ते वाकडे दात लावायचे आणि असं ते भूमिका माझी आहे.
ओके धन्यवाद। या ठिकाणी आरुलकर दशावतार नाट्यमंडळामध्ये तुमची यंदाची जी वक्रदंतासूर वध या नाट्यप्रयोगातील प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे, निश्चितच हा नाट्यप्रयोग पहा, धन्यवाद। नमस्कार, सिंधुदुर्ग दीनानाथ वारंग आमचे मित्र, तुम्ही आमच्या या मंडळाकडे म्हणजे रंगपटाकडे येऊन आमची नावलौकिक अशा माध्यमातून वाढवितात, त्यामुळे तुमच्या या सिंधुदुर्ग चॅनलला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। गणपती बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देव निरोगी आणि असं तुम्हाला सहकार्य आम्हाला तुमचं लाभ आणि असंच आमचं सर्व कलाकारांचं किंवा सर्व कंपनींचं पूर्ण दशावतारे तुम्ही संपूर्ण जगामध्ये आज प्रसारित करता, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद। ओके धन्यवाद सर। मी साळगाव येथे श्रीदेवी सातेरी माऊली पंचायत
गोळा मरण जरी पावला असेल तरी मी त्याचा मांस कसं काय शिजवी. अशावेळी त्याचवेळी तो राजा राणीजवळ होतो. काय केलं माझ्या वचनाला बाधा आणला. अशावेळी तो येते तिथून निसटतो. म्हणतो दिलेल्या वचनाची पूर्तता मी करू शकलो नाही. एकीकडे येते एकीकडे तू. येतीचाही दोष नाही किंवा तुझाही दोष, दोष माझा आहे खरा. तेव्हा या दोषाला आता उरलं ते काय. शेवटी वचन वचनाला माझ्या बाधा आला. तेव्हा या जगण्याला काही अर्थ नाही. तुला मी दोष द्यायची याच्यासाठी आपण आत्महत्या. त्यावेळी शंकर तिथे प्रगट होतो. शंकर त्याला सांगतो राजा माझ्या परीक्षेला उतरलेलं आहे. मी तुला सर्व काही मिळून देईन. अशा करता हे शिवकवच नाट्यपुष्प आहे. ओके निश्चितच आरोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा हा जो नाट्यप्रयोग आहे यंदाचा नवीन त्यांनी सुरू केलेला आहे हा निश्चितच सर्व रसिक प्रेक्षकांनी पाहावा असं या नाट्यमंडळाच्या तर्फे माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आहे. खूप छानरित्या हे नाट्यपुष्प आहे. सर्वांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. काही नाही काहीतरी चिंता करा.
ترجمة